नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSEच्या 12वी आणि 10वीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात अव्वल असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने यंदाही धवल यश प्राप्त केले आहे. 10वी आणि 12वी अशा दोन्ही इयत्तांमध्ये विद्यालयाचा निकाल 100% लागला आहे. याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यशस्वी विद्यार्थी तसेच प्राचार्य आणि शिक्षक वृंदांचे अभिनंदन तसेच कौतुक केले आहे. 12वीमध्ये रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे सर्वच्या सर्व म्हणजे 189 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच 10वीतही विद्यालयातील सर्वच्या सर्व 252 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत, व्हाईस चेअरमन वायटी देशमुख, सचिव डॉक्टर एस टी गर्दे, प्राचार्य राज अलुनी, अमोघ ठाकूर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल आणि वंचित घटकांकरिता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड यादीतील प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरिता मुदतवाढ देण्याच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणी आणि पाठपुराव्याला यश आले आहे. ही मागणी मंजूर केल्याबद्दल त्यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानले आहेत. RTE प्रवेश प्रक्रियेतील आवश्यक कागदपत्रे आणि दाखल्यांची पूर्तता करण्याबाबत होणारी पालकांची अडचण लक्षात घेता या समस्येवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले होते. या मागणीची गांभीर्याने दखल घेत मंत्री दीपक केसरकर यांनी या प्रक्रियेसाठी मुदतवाढ दिली असून या संदर्भात शासनाकडून परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच शालेय शिक्षण विभागाचे आभार व्यक्त केले आहेत. पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीने खेलो युवा स्पोर्ट्स मूवमेंट या शीर्षकाखाली फुटबॉल, खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांच्या पोस्टरचे अनावरण भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते काळुंद्रे येथील गणेश मंदिरामध्ये झाले. समाजसेवेबरोबरच क्रीडा क्षेत्राला महत्त्व देणारे युवा नेते परेश ठाकूर यांना खेळाविषयी आवड आहे. मॅरेथॉन, टेनिस, बॅडमिंटन, कबड्डी, फुटबॉल अशा विविध क्रीडा त्या खेळल्या आहेत. त्यांची क्रीडाविषयीची आत्मीयता पाहता त्यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चाच्या वतीने खेलो युवा स्पोर्ट्स मुवमेंट अंतर्गत फुटबॉल, खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांच्या पोस्टरचं अनावरण भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. काळुंद्रे येथील गणेश मंदिरात झालेल्या या कार्यक्रमास पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक तेजस कानपेळे, भाजप युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, विशाल म्हसकर, खांदा कॉलनी शहर अध्यक्ष अभिषेक भोपी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पुणे दिघी या राष्ट्रीय मार्गावरील म्हसळा साई चेकपोस्ट नजीकच्या दोरजे फाट्याजवळ दुचाकी स्वारांचा भीषण अपघात झाला. या अपघातात गणेश परशुराम गोविलकर यांचा जागीच मृत्यू झाला तर संजय रामभाऊ गोविलकर हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथे डॉक्टर करंबे, डॉक्टर निषाद शिर्के, परिचारिका श्वेता लाड यांनी तात्काळ प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दोरजे फाट्यानजीक उभ्या असलेल्या वाहनाला त्याच ठिकाणाहून वेगाने जाणाऱ्या एका दुचाकीने धडक दिल्याने सदरची घटना घडली आहे. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपान सोनावणे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना म्हसळा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पनवेल महानगरपालिकेच्या 9 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 4 आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये जागतिक परिचारिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच यावेळी कामासाठी कटिबद्ध राहण्यासाठीची प्रतिज्ञाही सर्व परिचारिकांनी घेतली. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमामध्ये पनवेल शहरातील गावदेवी येथील नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र 1 मध्ये
ॲक्सिस बँकेच्या ताडदेव शाखेने परिचारिकांचा सन्मान केला. यावेळी बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक चंद्रेश गौड उपस्थित होते. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेहाना मुजावर, डॉक्टर अनिल पाटील यांच्यासह सर्व परिचारिका उपस्थित होत्या. रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 12 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. आधुनिक नर्सिंगच्या फाउंडर लेडी फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. फ्लोरेन्स नाइटिंगेल यांनी आधुनिक नर्सिंगचा पाया रचला. त्यांच्याच स्मरणार्थ हा दिन साजरा केला जातो. सिडकोच्या नैना प्रकल्पातील परियोजना क्रमांक 2 अंतर्गत येणाऱ्या पनवेल तालुक्यातील चिपळे, विहीघर, देवत, भोकरपाडा, बेलवली आणि सांगाडे गावातील भूधारकांना लवादांकडून निश्चित केल्याप्रमाणे अंतिम भूखंडांची चतुर सीमा प्रत्यक्ष जागेवर दाखवून अंतिम भूखंडांचा ताबा हस्तांतरित करण्यात आला. 92,000 स्क्वेअर मीटर क्षेत्रफळाचे भूखंड लवादांकडून निश्चित करण्याप्रकरणी अंतिम भूखंडाची चतुर सीमा प्रत्यक्ष जागेवर दाखवून अंतिम भूखंडांचा ताबा भूधारकांना यशस्वीरित्या प्रदान करण्यात आला. नैना प्रकल्पाची सुरुवात झाल्यापासून प्रथमच परियोजना क्रमांक 2 अंतर्गत येणाऱ्या गावातील खातेदारांना भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे. हा प्रकल्प प्रत्यक्ष नावारूपास येण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे आणि सकारात्मक पाऊल आहे. नैना प्रकल्पातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळेच सिडकोकडून हा प्रकल्प दृष्टिक्षेपात आणण्यास मदत होत आहे. नैनाचे मुख्य भूमी आणि भूमोपान अधिकारी समाधान खटकाळे यांच्या निरीक्षणाखाली तसेच मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगळे यांच्या उपस्थितीत भूखंड वाटप झाले. पनवेल महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा दिवसेंदिवस वाढणाऱ्या त्रासामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे कुत्र्यांचा कायमचा बिमोड करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. त्यानुसार पनवेल महापालिकेच्या माध्यमातून या भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्जीवीकरण करण्यात आले आहे. पनवेल शहर आणि आजूबाजूच्या परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळात झाला होता. शहरातील कचराकोंड्या, रेल्वे स्टेशन, मंदिर परिसर, शाळा, पटांगण, सोसायट्यांच्या आवारात सर्वत्र या मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिक, शालेय विद्यार्थी त्रस्त झाले होते. हे कुत्रे रात्री उशिरा येणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करत असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली होती. त्यामुळे कुत्र्यांचा कायमचा बिमोड करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. त्यानुसार पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून या भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्जीवीकरण करण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग 17A टाईपमधील वसाहतीमधील गटारांची साफसफाई तसेच दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करून देण्याची मागणी माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रभाग 17 मधील A टाईप ही नव्यान घरांची वसाहत सिडकोने बांधलेली असून सदर वसाहतीमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी घरात भरते. तसेच त्यामध्ये पावसाचे तुंबणारे पाणी आणि उंदीर घुशींच्या उकरण्याने सदर A टाईपमधील सर्वच गटार फुटलेली आहेत. त्यामुळे खराब पाण्याचा निचरा मोठ्या गटारात होत नाही. त्यामुळे परिसरात रोगराई, साथीचे रोग वाढण्याची शक्यता असल्याने A टाईप वसाहतीमधील गटारांची साफसफाई तसेच दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करून द्यावी अशी मागणी मनोज भुजबळ यांनी निवेदनाद्वारे महापालिकेकडे केली आहे. JNPA बंदरातून बनावट वस्तूंच्या नावाखाली तस्करी करण्यात आलेली 3 कोटींची ई सिगारेट सीमा शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत जप्त केली आहे. 40 फुटी कंटेनरमध्ये पाठवण्यात आलेल्या 45,886 ई सिगारेटचा साठा JNPA सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी धार टाकून ताब्यात घेतला आहे. या ई सिगारेटच्या साठ्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 3 कोटी आहे. सीमा शुल्क विभागाला गुप्त खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून विदेशातून तस्करीच्या मार्गाने पाठवण्यात येणाऱ्या ई सिगारेटची माहिती मिळाली होती. त्यानुसार या संशयित कंटेनरची तपासणी झाली. तपासणीत पाण्याची बाटली, चुंबकीय बटन, बेल्ट बकलच्या या वस्तूंच्या नावाखाली इलेक्ट्रॉनिक सिगारेट्स आयात करण्यात आली असल्याचे समोर आले. रायगडसह महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या दिवसात भीषण पाणी टंचाईचे संकट ओढावले तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची आंबेघर वेलशेत नजीक असलेली पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया जाते.
पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असताना MIDC प्रशासन सुस्त असल्याने जनतेमधून संताप व्यक्त होतोय. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाळ्यात अनेक गावे, पाड्या, वस्त्यांना पाणी टंचाईच्या झळा पोहोचतात. तहानलेल्या गावातील नागरिक घोटभर पाण्यासाठी वणवण भटकतात. तर दुसऱ्या बाजूला MIDC पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. पाण्याचे उडणारे जोरदार फवारे जलद बंद व्हावेत यासाठी तात्काळ कोणतीही यंत्रणा त्या ठिकाणी आली नाही. प्रत्येक वेळी या पाईपलाईन फुटतात, पाण्याचे तलाव साचतात. सातत्याने अशा प्रकारे पाईपलाईन फुटून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाऊन राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होते. मात्र संबंधित प्रशासन याकडे कानाडोळा करताना दिसतो. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने पर्यावरणप्रेमी आणि जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. देखभालीचे काम, रोडांच्या दुरुस्तीचे कामासाठी आणि सिग्नल यंत्रणेतील विविध कामासाठी उद्या रेल्वेकडून मेगा ब्लॉक घेण्यात येत असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. या मेगा ब्लॉकमुळे मध्य आणि हार्बरच्या लोकल वाहतुकीवर परिणाम होणार आहे. या कालावधीत प्रवाशांना ठाणे वाशी मार्गावरून प्रवास करण्याची मुभा नागरिकांना असणार आहे. मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे दरम्यान फास्ट मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील फास्ट लोकल स्लो मार्गावरून वळवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर, नेरूळ आणि खारकोपर दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा सुरू राहील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई वाशीपर्यंत विशेष उपनगरीय गाड्या धावतील. हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सकडून पनवेलकडे जाणारी अप आणि डाऊन मार्गावरील सेवा 10:33 ते दुपारी 3:49 या वेळेत पूर्णपणे ठप्प राहतील. तसेच पनवेल येथून ठाण्याकडे जाणारी ट्रान्स हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन ही सेवा 11:02 ते दुपारी 3:53 या वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहेत. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील गरीब, गरजू आणि विधवा महिला लाभार्थ्यांना लघु व्यवसायाकरिता शिलाई मशीन, घरघंटी, मसाला कांड या प्रकारची यंत्रसामग्री उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विशेष निधी वाटप आज चुनापट्टी येथील सोमय्या मैदानात सायंकाळी 5:00 आयोजित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात 26,500 महिलांना साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. या महिलांना पत्रक वाटप आणि प्रातिनिधिक स्वरूपातील साहित्य वाटप यावेळी होणार आहे. हा कार्यक्रम मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. विविध परिषद सदस्य आमदार प्रसाद लाड यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास शिवसेनेच्या वतीने खासदार राहुल शेवाळे आणि शीतल म्हात्रे उपस्थित राहणार आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अजित पवार म्हणाले, आमचे त्यावेळेचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला. तो राजीनामा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न विचारताच देण्यात आला. राजीनामा दिल्यावर माहिती देण्यात आली, एकतर तो राजीनामा द्यायला नको होता. राजीनामा दिल्यानंतर लगेच पुन्हा विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊन तरी तो विषय संपवायला हवा होता, तेही दुर्दैवाने झाले नाही. महाविकास आघाडीकडून तो विषय तातडीने धसास लागला असता तर तिथे विधानसभा अध्यक्ष बसले असते आणि त्यांच्या अधिपत्याखाली या सर्व गोष्टी झाल्या असत्या. मोठा काळ विधानसभेचे उपाध्यक्ष काम पाहत होते, अध्यक्षांची जागा रिक्त राहिली होती असे सांगून या घटना घडल्यानंतर शिंदे फडणवीसांनी पहिल्यांदा बहुमताच्या जोरावर ती जागा भरली असे अजित पवार यांनी यावेळी नमूद केले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना राज्य सरकारने मोठा दिलासा देत त्यांच्यावरील निलंबन मागे घेतले आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने 2021 सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. आघाडी सरकारचा हा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने मागे घेतला असून सिंग यांच्यावर झालेले सर्व आरोपही मागे घेण्यात आले आहेत. परमबीर सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महाविकास आघाडीमध्ये खळबळ माजवून दिली होती. गृहमंत्री देशमुख खंडणी गोळा करायला लावतात असे सिंग यांनी म्हटले होते. त्यांच्या आरोपानंतर देशमुखांना तुरुंगवासही झाला होता.